राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे 11 मार्च रोजी मध्यरात्री चोरट्यांनी साईकृपा जनरल स्टोअर आणि मोबाईल शॉपी या दुकान फोडून चोरी केली आहे. यामध्ये जवळपास 13 हजारांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केलाय. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथे 11 मार्चच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी जनरल स्टोअर आणि मोबाईल शॉपीचं दुकान फोडून चोरी केली आहे आणि 1000 रुपयांचा मुद्देमाल पळवून नेल्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. नगर मनमाड रोडलगत राहुरी खुर्द येथे सुभाष सुरेभान गोरे यांचे साईकृपा नावाचं जनरल स्टोअर आणि मोबाईल शॉपीचं दुकान आहे. सुभाष गोरे हे 11 मार्च रोजी रात्री 8च्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताला असलेला पत्रा वाकवून आतमध्ये प्रवेश केला आणि दुकानामध्ये सर्वत्र उचकापाचक करून दुकानातील सिगारेट, मोबाईलमधील मेमरी कार्ड, चार्जर अशा वस्तूंसह 500 रुपयांची चिल्लर असा एकूण जवळपास 13 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झालेत. याबाबत सुभाष गोरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद बाग यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली आणि घटनेचा तपास सुरू केलाय. 2 महिन्यापूर्वीच गोरे यांची याच पद्धतीने चोरी झाली होती. आता 2 महिन्यानंतर दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे सुभाष गोरे यांनी मोठा संताप व्यक्त केलाय. सुभाष सुरेभान गोरे. माझ्या दुकानात काल मी नेहमीप्रमाणे नाही का रात्री 9:30 वाजता दुकान बंद करून घरी गेलो आणि सकाळी पुन्हा दुकानावर 8 वाजता आलो असता माझं दुकानाचं शटर उघडल्यानंतर दुकानची जे पत्रे आहेत पत्रे उचकटून नाही का चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्याच्यानंतर ते दुकानामधलं जे सामान आहे सामान पूर्णपणे चोरून नेलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 13,500 रुपयाचा माल गेलेला आहे आणि त्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी 25 डिसेंबरला माझी चोरी झाली होती ह्याच दुकानात. तर त्या दुकानात राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली आहे परंतु तिचाही अद्याप तपास लागलेला नाही. आज रोजी पुन्हा राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता फिर्याद दिलेली आहे आणि अद्यापही तपास लागलेला नाही. त्याच्यामुळे राहुरी खुर्दमध्ये चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आणि यामुळे नाही का व्यापारी वर्गामध्ये असंतोष निर्माण होत आहे आणि अशा वारंवार घडून राहिल्यामुळं आणि तपास अपूर्ण असल्यामुळं तपासात कोणती प्रगती नसल्यामुळं नाही का चोरांचं नाही का भय वाढत चाललेला आहे. चोर मोठ्या प्रमाणात चोऱ्या आणखीन वाढत आहे. याच्या अगोदरचा तपास न लागल्यामुळं चोरांनी पुन्हा नाही का या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोज साळवे, 37 पुलसौंदर, C24 तास, राहुरी.